माझा महाराष्ट्र मराठी निबंध। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण माझा महाराष्ट्र या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत। महाराष्ट्र हे प्राचीन राज्य आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आपली वाटते। शिवरायांनी स्वराज्याची कल्पना लोकांपुढे ठेवली। राजा कसा असावा याचा योग्य आदर्श म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय। ज्ञानेश्वरी सांगणारी श्रेष्ठ महाकवी संत ज्ञानेश्वर मराठीला प्रारंभीच्या काळात लाभले। तेव्हापासूनच मराठी भाषेची साहित्य परंपरा अखंडित आहे। अगदी त्यावेळीही 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी सर्वत्र फिरून आल्यावर आपल्या शिष्याला सांगितले होते की महाराष्ट्रीय असावे। मराठी माणसाने आपल्या कष्टाने महाराष्ट्राला साखरेची व तांदळाची भूमी बनवली आहे। मराठी माणूस कष्टाळू आहे। महाराष्ट्रात आज अस्तित्वात असलेले गड किल्ले महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात। सांस्कृतिक क्षेत्रातही महाराष्ट्र सदैव अग्रेसर आहे। नाटक ही मराठी माणसाची आवडती कला आहे। मराठी लावणी ही जगात सर्वत्र कौतुकाने पाहिली व ऐकली जाते। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकारामापासून चालत आलेली मराठीची संत परंपरा आजही सुरू आहे। गाडगेबाबांचे कार्य बाबा आमटे यांनी तेवढ्याच निष्ठेने केले आहे। स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी महाराष्ट्र नेहमी तत्पर असतो। जिंकू किंवा मरू हा महाराष्ट्राचा बाणा आहे। मी जगात कोठेही असलो तरी माझ्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा लौकिक वाढणे। जर या निबंधाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या निबंधाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता। धन्यवाद।